बुवाचं घर सोडून लती पुन्हा बाबूच्या घरी आलती. कोर्टात केस उभी राहून 6 महिने झालते, पण अजून निकालाचा काय पत्त्या नव्हता. लाता तार काटली होती, दिसल त्याच्यावर राग काढायची. सासऱ्यानं पैसे चारून निकाल लांबवला होता, तिने ते ओळखलेलं होतं. सासरा काय शाना माणूस आहे का? अहो कुठं कवा कसली मेख आणल काही सांगता येणार नाही. काक्या इनामदारच्या वावरात लता नऊ ऊस लावला होता, उसाला पाणी पाजायला तिनं महादेला नेमला होता. बाबू कलागत्यानं महादूला एरंडाना हाणला धरून महाद्या जो पसार झाला तो ऊस वाळायला लागला तरी बी आला नाही. लती मला म्हणली, मामा आमचा सासरा काही जगू देईल असं काय वाटत नाही बरं का? आता काय झालं, कुठं घाण करून ठेवली त्याने? नाही महादूला लावलं ना पळवून, पार रोसाची राख झाली बघा. बरं मी पाजतो पाणी, तू काय काळजी करू नको. कोर्टाचा निकाल कसा लागेना झालाय मामा? टाळक्यातनं काढून टाकते, कसं आहे आपण आपलं काम बघत राहायचं. मग मला कुठेतरी खोली तरी बघा, मी आता सेपरेट राहणार आहे. सेपरेट राहिल्यावर ना त्यांची केस स्ट्रॉंग होणार, घरात राहून त्यांच्या पायाखाली सुरुंग प्यारला पाहिजे. नवरा तापलाय माझा, म्हणजे झोपू नये काय? तर मला काही लक्षणं ठीक दिसत नाही आहेत. मग डॉक्टरला आणू का मी? हो आणा ना, कसंही असला तरी नवरा आहे माझा तो. त्यो तापलाय हे तुला कसं काय कळलं? हो रात्रीपासून झोपूनच आहे, सासू म्हणत होती पोर तापलंय म्हणून. बर बर मी आणतो डॉक्टरला. नाही आधी त्याच्या बापाला विचारा, मागणं वाद नकोय. मी बाबूकडे गेलो तर बाबू टेकरनं घेऊन धावला, तुला कोणी सांगितली नावकी करायला? अरे लेका, आजारी माणसासाठी डॉक्टर आणणं ही काय नावकी झाली का? मग नावकी नाही तर काय गुरवकी आहे का? एड तुम्हा लोकांना आहे ना दया दाखवून काय उपयोगच नाही बघ. लेका दयेची भीक मागतोय कोण तुझ्याकडं? माझा मी समर्थ आहे डॉक्टर आणायला. त्या टवळीला सांग आधी केस माग घ्यायला, नाही तर क्वायच्यानं खापलील मी तिला. बाबू लेका तू काय माणूस आहे का हैवान आहे लेका? त्या गतकाळीला विचार ना, सांगल की तुला ती. लतन माझी घातली समजूत. मग बी बी कांद वांग्याला पाणी पाजायला रान गाठलं. तासाभरानं कसलं तरी टपाल घेऊन लताच आली. हे वाचा मामा. काय? अहो आपल्याला हायस्कूल मंजूर झालं, 5वीपासनं 10वीपावतर भागशाळा काढायला मंजुरी मिळाली मामा आपल्याला. अहो नाही म्हटलं ना तरी 200 पोरी आणि 100 पोरं बाहेरगावी जातात शिकायला, त्यांची सोय होईल की नाही आता गावात? हा होईल की होईल. अगं पण शाळेसाठी जागा म्हणजे इमारत. नकट्या इनामदाराचा वाडा मिळाला आपल्याला, मस्त मोठा वाडा आहे की तो, सगळं हायस्कूल तिथे भरवायचं. एक करा मामा, हायस्कूलच्या लोकल बॉडीवर तुम्ही अध्यक्ष म्हणून राहायचं, कम्प्युटर विषय आपण सुरू करूयात, सुरेशला शिक्षक म्हणून नेमूयात तिथे. त्या संपाबुवांशी मी बोलणं करा आणि त्या पोराचा हात टाका पिवळं करून आधी. आदनमधनं सिनेमाला जाताना बघितलंय मी दोघांना, काय फिरकूट व्हायच्या आत जोडपं गुतिवलेलं चांगलं, कसं वाटतंय तुम्हाला मामा? अगं तू तर माझ्या मनातलं बोलली की. हे बघा आणि आपल्याला हायस्कूल मिळाल्याची ही बातमी, हिच्या ना 7-8 झेरॉक्स काढा, पेपरना द्या पाठवून. हे 100 रुपये घ्या झेरॉक्ससाठी. मी घरी आलो, मोटरसायकल काढली, 2 लिटर पेट्रोल टाकलं, दुपार पावतर बातम्या पोचून घरी परत. मोर बघतोय त्याला, त्याच्या घराच्या मोर गर्दी जमलेली. माणसं का जमल्यात हिथ? एकाला बोलवलं जवळ, त्यो माणूस मला दबक्या आवाजात म्हणला, लाल्याला लय झालंय हा, केस काय वाचल असं वाटत नाही बघा मला. मी आला तर काय तुला सुत घेत आहे का लेका? अरे तू स्वनावने तो जगदाळे लेका, 18 पकड 8 नावाचं गाव आपलं. बाबूला म्हणाव दवाखान्यात घेऊन जा पोराला. बाबूनाना गेलं जीप बघायला. त्यो जीपला 100 रुपये घालणार वे, इकडं तिकडं फिरल नेसता. लाला मेला की म्हणाल उचल आणि वाड्याहून या जाळा त्याला, लाकडं सुदीक फुकटातली बघल त्यो. या सत्या पावरला बेजे असतं झाले बरं का? काल केस नेले सातारला, ते आले कुठं? सगळं अवघड आहे बघ. बाबू गेला जीप बघायला, दिवस मावळतानाच पिऊनच आला. लाल्या कावाच मी आला होता, माशावाने ताठला होता लाल्या. घरात चालू होती रडारड. लता भेताळाला टेकून बदेर झाल्यागत बसली होती. बायकाचा बेगारड जमला होता, बापही गडील ताटी आवळत होत. माझी बायको मला म्हणली, जावा भाऊबंद आहे काहीतरी मदत करा. ना ना मी नाही जाणार. भाऊबंदाचं बोलणं पाठीव टाकावं, रीतिरिवाजानं वागा की जरा. चला
तुम्हाला कोणी काय तिथं बोललं ना तर फळकोटांना हानतेच मी. चला तुम्ही. गेलो, टाळकेला टापरे बांधून बसलो. कळक आलं, सुतळी आली, गुलाल आला, कडवा आला. शेतराम पाटलानं गाडीवर लाकडं मासनात पोहोचवली बी. इकडं लाल्याचं प्रेत उचलायला आणि तिकडं सत्या पावरचं प्रेत गावात यायला एकच गाठ पडली. अहो तेवढ्या गर्दीत बी लतीनं फोन करून डॉक्टरला घेतला बोलवून. डॉक्टरनं 2 मिनिटं तपासला, बारा बारा लिहून सर्टिफिकेट बी दिलं. तिनं 200 रुपये हातावर ठेवले डॉक्टर पाळाला. बाबूच डाफारला, नवऱ्यापरी हीच क्वार्टाची काळजी दिसते तुला. मग तुम्हाला काय समजायचं ते समजावं. चौघांनी प्रेत उचललं, मसन वाटा दावला, बाबूनं दिला आग्ने. काय कोणी ह्या पाहुण्या रावळ्याची वाट सुधी बघितली नाही त्याने. रात्री 10 वाजाय सत्या पावरचं प्रेत मासनात नेलं. लोक म्हणले त्या संप्या इनामदारला बी घाला सर नाव, नाहीतरी घालायला चालाय तो आता. अरे संप्या का छळताय गरीबाला. लेका गाव लुटलं तुम्ही बाप लेखाने, कौतुक सांगताय वे. हा महिन्याभरात हा तुझा विलंबर. मला रागच आला लोकांचा. लेखानं चूक कोणाच्या हातनं होत नाही मला सांगा, त्याबद्दल एवढी शिक्षा वे. लेका काय माणूस की बिनस की आहे का नाही तुम्हाला. हा 4 दिवस जगतोय तर जगू द्या की त्याला. का काळ झाला सोयाटो असताय त्याच्या. ते संप्या इनामदारनं घरी जाऊन हातरूनच धरलं की एकाएकी त्याला डाळानं वांत्या व्हायला लागल्या. बाप आधी थकलेला, पार वाकलेला. सोपं आहे वे पोरा ठोराचा चिगूर घेऊन जगणं. हा साऱ्या गावात स्मशान शांतता. 2 आळीला 2 प्रेत गेली. इनामदाराच्या 4 आळीचा बी नंबर लागलेला. आता नवऱ्यानं हातरूनच धरलंय म्हणले हो, बायकोचा हातपाय आकडलं. गावळ्याची रांभा मातुरने वाद होती बघा. रोज जमल त्याला येडचा प्रसाद वाटत फिरत होती. लता मला म्हणली त्या टवळीला गोळी घाला आधी, रोज नवा जोडीदार घेऊन फिरतीये. अहो अशानं गावात तरवणी पाज आहे, माणूस उरणार नाही. तरणी पिढी गेल्या हो, म्हाताऱ्या माणसांनी कोणाकडे बघायचं मामा. आता 8-15 दिवस काय बोलू नको. लाल्याचा 14वा घातला आणि पावळ्या रावळ्या समक्ष बाबून लती लागाराच्या बाहेर काढली. चल चालायला लागायचं. आपण कुठं जाऊ. मी जाऊ क्वार्टर, केस माग घे आणि मग राखी निवांत. हे बघा, माझ्या वाटणीची इस्टेट तरी माझ्या नावावर करून द्या. जे नावावर केलं तुम्ही ते सगळं फिरवून टाकलंय तुम्ही. एक काकरी मिळणार नाही तुला. अंगावरच्या कपड्यानिशी बाहेर पडायचं. कोण गावात तुला आसरा देतोय ना ते मीच बघतो आता. लता आईचं तिथं थांबलेच नाही, तिने सरळ माहेरच गाठलं. आईला वाटलं विधवा आली. आली 4 दिवस आईजवळ राहिला. पण आठवडा उलटला तरी पोरगी काय सासरी जायचं नाव काढा ना असं म्हणलं. मग खवळले की ए लते लते हे पांढरं कपाळ घेऊन हिथं कशाला आली का तू. मग आई मग कुठं जाऊ. राहायचं ना तिथंच. बाबूला गोड बोलून जवळ करायचा. आई तू लाज सोडली असेल, मी नाही सोडली. रांडा तो पोलीस कसा चालतो तुला 60 वर्षाचा. हा अगं त्याच्या परास तरणा बाबू तुला चालत नाही वे. अगं तरण्या पोरी नगडी कसा ना खाव ना चावला पाहिजे. अगं नाही तर फुटका कपाळ घेऊन जागणार कशी मला सांगलं ते तू. आई मी दुसरं लगीन करणार आहे. हा म्हणजे पाठ लावणार वे डोकरवाल्या घर. हे तुझं उचललं मड टवळे कवाशान पण यायचं ग तुला. पिशवी घेऊन लती लागले वाटला थेट आली माझ्याकडं. मी म्हणलं राम आडीव कशाला इकडं तिकडं फिरतील. ते फोन लावला तर फोनवर बोलायला बी तयार नाही तू. काय बोलायचं ते तुला. मामा मला गावात कुठं बी घर बघा तुम्ही. का माझ्या घरात काय काट बसच्यात का तुला. हे बघा मामा, चांगले संबंध बिघडू नाही येत असं मला वाटतं. मराठी शाळेच्या मागच्या अंगाला नवीन इमारत कुणाची झाली आहे. अति होय विठ्ठल शेलरची इमारत आहे. अगं 20 वर्ष मिलिटरीची नोकरी करून आता 40 शीत रिटायर झाला तो. कोण नाही त्याला, एक बहीण आहे फक्त, धाकटा भाऊ बी. लय मोठा बांगला आहे. लते तिथं मातूर 1-2 खोल्या भाड्याने भेटतील बरं का तुला. मी गाठलं लगी शेलरला, तो बी लगी तयार बी झाला. 400 रुपये भाडं सांगायला लागला. नवं घर त्यात 2 खोल्या आयती खाट गादी. लतानं घर बघितलं, लता बी लगी तयार झाली. सरपंचीन भाड्याच्या घरात राहायला गेली ही बातमी गावात पसरायला काही वेळ लागला नाही. बाबू काठी घेऊन शेलाराच्या दारातच आला. ए शेलारडे काय लय माजला का भेटत वा. काय झालं काय. त्या सरपंचीन बाईला कशाला खोली दिली तू. अरे माझं घर कोणाला भाड्याने द्यायचं ते माझं मी ठरवेल ना. हे 2 नंबरचं भ्या आहे ना, बेवड्यांना दाखवायचं. 24 तास माझ्या गाड्यात रिव्हॉल्वर असते हे बघ.
सरकारनं तुमच्यासारखे गाढव मारायचा परवाना दिलाय मला. विठ्ठल न काढलं की रिव्हॉल्वर बाबूच्या डाव्या पायाजवळ फुटभर अंतरावर गोळी बी हानली. गामच फुटला बाबूला, हात जोडत पळतच फुटला तिथनं. लाताला काय हास वावरणा, ती त्या रुबाबदार मिलिटरी मॅनकडं बघतच राहिली. बहिणी कुठे गेल्या? लगेच झालं तर पण बाळंतपणात गेली ती. त्यो काय तिचा फोटो ठेवलाय की टॅबलाव? ओ आय एम सॉरी. नाही माझ्यापेक्षा जास्त दुःखी तुम्ही. ऐन तारुण्यात नवरा जाणं हे भयानक दुःख आहे ना, हे मी समजू शकतो. कसं आहे तशी आपण एकाच नावेतले यात्रे करू. ठीक आहे, पण माझ्या सासऱ्यांपासून सावध राहा हा. अहो हे गावठी रानडुकर लोळवणं लय सोपं असते. लताबाई चला जेवायला, चला चला अक्कानं स्वयंपाक केलाय आमच्या. अहो अक्काचा प्रेमळपणा, फौजीचा रुबाबदारपणा आणि घरातली झुलती खेळती पोर ह्याच्यात लता गेली रमून. येता जाता मला भेटायची, सगळं सांगायची. माझ्यापेक्षा फौजीचा पाठिंबा तिला जास्त विश्वासाचा वाटत होता. मी संपू बुवाला गाठलं, सुरक्षेसाठी बुवाच्या सखीला मागणी घातली. बुवा लेका झवाडा मला चांगला वाटतोय, तुझं काय मत आहे मला सांग. पोरगी माझी उजवी आहे, द्या ना ठेव, एक रुपया हुंडा देणार नाही. अरे चेंगड माणसा, इस्टेट माग ठेवून काय सरकारची धन करणार का तू? हुंडा मिळणार नाही. आईला मी वाईतगलोच, अक्काला घेतलं बोलवून, तिला आवडली पोरगी, पण हुंडा मिळणार नाही म्हणलं दोघं वाईतगली. आडेल संपाला कुणी वटणीव आणायचं मला सांगा बरं, काय कराव काय कळणं मला. मग मी सांगितलं लाताला, तिने विचारलं किती हुंडा हवाय मामा तुम्हाला? अगं इंजिनियर आहे माझा बाचा, लाखभर रुपये तरी खर्च करावं का नाही, 10 तोळं सोनं आणि 50,000 उचलून द्यावं. किती एकर बागा येतोय? मग 16 एकर आहे. जिरा येतोय 7-8 एकर. भाच्याला किती जमीन आहे? 25 एकर आहे. मग हे लग्न जमलं म्हणून समजा. लतानं पहिल्यांदा पोरीची गाडी घेतली, मग संपा बुवाला माळ्यात बोलवून घेतला. तासभर लता बोलत होती. संपा निस्ता मान हलवत बसला होता. लतीच्या माळ्यातनं बुवा सरळ माझ्या घरीच आला. सकाळी बोलवा बैठक, काय असेल ते बोलायचं, सुपारी फोडून मोकळं व्हायचं. लेका फुकट लगेन करायला, पोर काय क्वालिटीचं आहे का? काय ते बैठकीत बोलायचं, तुला जमतंय का सांग, नाही तर बैठक मी बोलवतो. हा बोलू बोलू, नाहीतरी सुपारी पोरीकडेच फुटते. नुसती सुपारी नाही फोडायची, साखर पोडा बे करायचंय, तयारी नाही आहे, मागणं म्हणजे नाही सांगितलं म्हणून. संपे बुवा तयार कसा झाला हेच मला काय ध्यानात येईना. लताला विचारलं तर म्हणली लगीन झाल्यावर सांगती. हो हाकीनं जाधववाडीला फोन लावला, 10 माणसं भरून जीप आणायला सांगितली. एकदानी बी मागवली, पोरीला काहीतरी डाग घालायला हवा. मी कोरेगावला गेलो, 700 रुपयाचं पातळ घेऊन आलो, सगळ्या प्रकारची फळं आणली, पेढे आणले, कार्यक्रमाचं शूटिंग करायला सुरक्षेनं व्हिडिओ शूटिंगवाल्याला बोलावला. लय जंक्शन कार्यक्रम, 100 माणसाचं जेवण केलं होतं, बैठक तिथंच बसली. आमचा दाजी उठला आणि म्हणला आम्हाला परवडल तुम्हाला सोबल असं लगीन करून द्या. ठीक आहे, पोरगा पोरगी पिवळं करायचं काम माझं. काय पोलीस मामा? नाही आकडा स्पष्ट असाव. तुम्ही मागायचं, आम्ही काय बोलणार आता? 25 तोळं सोनं घाला आणि लगीन करून द्या. ठरलं नवरा नवरीला निम्मं निम्मं घालतो. आता पुरुषाला कुठं लागतंय सोनं? नवऱ्याला लाकेट अंगठी घड्याळ घाला, बसता तुम्ही बांधा, पोरीचा आम्ही बांधू, एक एक अंगाची वाट खर्ची घेऊ. तुम्ही म्हणाल तसं. बुवानं विरोध केलाच नाही, मागू त्याला उभे म्हणत राहिला. मलाच लाजल्यागत झालं, अख्खी तो मवरून गेलती. बडजीनं सगळं सामान मांडलं, समोरासमोर 2 पाट ठेवलं, नवरा नवरीच्या मामानं बोलवलं, दोघांनी केली गणपतीची पूजा, एकमेकांना साखर विचारली, सुपारी फोडली, एकमेकांना मानाची टावेल आणि टोपी बी दिली. नवरा नवरीला बोलवून घेतलं, नवरीला एकदानी घातली, नवं पातळ नेशिवलं, नवऱ्याला नवे कापड, दोघांना फळं बी दिली. 5 सुवासिनीने नवरीची ओटी भरली. शूटिंगवाला वायरी सावर शूटिंग करायला लागला, गाव आखरीत करायला लागलं. अहो जेवण बिलाय फार्मास, पुरी भाजी जिलबी पापड मसाला भात श्रीखंड बटाटा भजी लोणचं शिरा जेवाय. दुपारचे 2 वाजले, माणसं आमटी वारपायच लागली. लगीन सातारला न घेता गावातच करायचं ठरलं, वाटकरची वाचली हो. त्या पैशात लगीन झाल्यावर गावाला बकरं कापायचं ठरलं.
संपाबुआ मान नेस्ती हलवायचा. एवढा संपाबुआ सरडागत रंग बदलणारा, पण शेवट पात्र तो एकाच रंगावर राहिला. खर्चाला हात ढिलाच करून टाकला त्याने. तिथे धरली पत्रिका छापल्या, घोडा वाजंत्रीवाला ठरविला. संपाबुआनं 10,000 मंडपच घातला. उभ्या गावाला हे लगेन आपल्या घरचं आहे असंच वाटायला लागलं ना. राव गाव आहे, एका गावाचं पिल्लू आहे. कसली एकी गावात घराचा समारंभ असल्यावर माणसं राबतात. बुवा मला म्हणला, तुम्हाला एक सांगतो पोलीस मामा, माणसं माझ्या दारी आले काय तुमच्या दारी आले काय, भाजी भाकरी खायला घातल्याशिवाय मा घरी पाठवायची नाही. गावकरी त्यामुळं घरी जेवायला जात नव्हतं ना. हा का महाराष्ट्रावर माणसं कामाला हजर. लय माझ्या चालू झाली, स्वतः काय करायची गरजच उरली नाही. बघा मरणाचं वराड आलत. शाळा मोकळी करून जानव साधेलता. दिवस मावळ्या वराड आलं. अ गरम शिरा भात तयारच होता. उपासवाल्यांसाठी खिचडीचं पात आलं. पेनाऱ्यांसाठी बाबू कलागात्यानं चोरीचा माल तयार करून ठेवलेला होता. मी बी म्हणलं होतो त्याचा धंदा तर होऊ दे राव, नाहीतरी लता आता कुठं त्याच्या घरात आहे. त्यानं राजरोस विक्री घरातच चालवली होती. लय जोरात लगेन लागलं. बुवानं खर्चाला माग पुढं बघितलंच नाही. नवरदेवाचा कोटच 8,000 काढला होता. बूट 3,000 होता. सगळ्या लग्न मंडपात गाद्या हातरलेल्या आहे. अत्तराचं फवार उडत असलेलं. लग्न लागण्याच्या आधी लतानं ठोकलं भाषण. बुवा तर खुशच झाला. मला तो काय बोलाव हे सुचणार. दाजी अवघडल्यावानी झालं होतं. लगीन लागलं, अक्षदा पाडल्या, वाजंत्री वाजली. संपाबुवाच्या वतीनं मी जाहीर केलं, आज वराडानं थांबायचंय, आज गोड जेवायचंय, उद्या खारं जेवण जेवायचं, 2 बकरे कापणार आहे. वराड खुश तर आम्ही खुश, सगळ्यांनी थांबायचं करायचं. पाहुणं राहून खुश झालं की राव. हा काय आता गावाकडे जाऊन करायचंय, कामं काय 12 महिन्याची चालू आहेत. एवढा जे सभा भेटल सगळ्यांना. उद्या दुपारी मटण हादडायचं, सावली गाठून झोपायचं, आणि दिवस मावळताना टरकात जाऊन बसायचं. एवढा निवांतपणा कोणाला कधी मिळतोय. जिलबीचं जेवण घातलं, माणसं लय खुश. आमटीला कट असा आणला होता, कट ठसकाच लागला पाहिजे. नाकातनं पाण्याची चिपळी चोडली पाहिजे. पांढऱ्या फेक भात हो, आमटी वाचले हो. तिन्ही सांजेला सूर्यदेव डोंगरावर रेंगाळल्यागत वाटायला लागला. भाताचा ढीग हापूस उलगडून ठेवल्यावाने वाटायला लागला. वाढायला सगळी तरणी पोर, सुरक्षेचे सगळे दोस्त धावले ना मदतीला. जिलबी लाडू भात भर्रा भर्रा फिरायला लागला. पाणी लगेच जागच्या जागेवर पोहोचायचं. कसली हाय गयच नाही मुळात. वराड पाडभर जेवलं. मग गावच्या पंक्ती बशिवल्या. लय गर्दी. वाकीनं घरोघर जाऊन सांगितल्यानं बायक सुधीक आलेल्या. बायकांची शेपरेट पंगत वाड्यात बशिवली. बापईकडे मंडपात बशिवले. वाजंत्री सगळ्यात आधी जेवण करून मोकळी झाली. मारुतीच्या देवळात जाऊन झोपले सगळे. सकाळी बकरीच पडली. पाहुणं रावळं वासाव निस्त्यात रंगायला लागलं. कोणीतरी तालुक्याला गेलं, विस्कीचं खोकच घेऊन आलं. मग काय, पाहुणं म्हणायला लागलं, आईला ह्याला म्हणायचं गाव. काय पाहुण्याची पडदाच ठेवली राव. काल जिलबी, आज तर काय दारू मटण, शिवाय इंग्लिश करंट. 11 वाजायला वराड झालं टाईट. 12 बसल्या पंक्ती. माणसं काढान वारपायलाच लागले. पाहुण्याच्या मिशा लाल झाल्या तरी त्याला कळत नव्हतं. मी पंक्तीतनं फिरून फिरून आग्रह करत होतो. मटणाच्या जेवणाचा खर्च माझा मी केलता, त्यामुळं अख्खी बी खुश चालती. मी भाच्याला लाकीड घातलं. 4 वाजाय वराड हल्लं. मला वाटलं दिवस मावळन, पण तसं काय नाही झालं. लय लवकर खळं उजाडलं. राती मी भेताडाला टेकून सिगरेट उडत बसलो होतो, तेवढ्याच आलीस लाता. गेलं का वराड मामा? पोचला असेल की पुण्यात. सुरक्षेचं चांगलं झालं पडलं. ते गोड पोरगे मिळाले त्याला. मला एक सांगला था, हा संपाबुआ एवढा च्यांगाट, मग एवढा खर्च केला कसा? बेंबीला आटान लागली ना मामा, का माणूस चावड्यावर बसतोच बघा. नाही मला काय कळलं नाही. ते संपाबुआला मी काय म्हणलं, म्हणलं सखी गरवार आहे सुरक्षाकडनं. पोर हात जाडून मोकळं व्हायच्या आधी वाजंत्री बोलू, नाही तर पुन्हा चुना घालायची पाळी येईल तुझ्या. एकदा आबरू गेली का 10 लाख रुपये घातले तरी आबरू काही तुझी परत यायची नाही. आईला लत आहे कमाल आहे की तुझी. मामा अहो, तुम्ही 2 लाख उचलून मागितलं असतं ना तरी बुवानं तुम्हाला दिलं असतं. अगं पण त्याने पोरीला काही विचारलं का नाही? नाही मी पोरीला शिकून ठेवलं होतं ना मामा.
नमस्कार गुरु, मानलं बर का तुम्हाला? काय सर रे, कसं काय डोकं आमच्या सरपंचाचं? सासरेची सावली ही सरपंचाच्या डोक्यावर पडली म्हणायची. अवलती विलय मनापासून हसली. बायकोनं गरम गरम दुधाचा कप भरला, त्यात साखरेचा चमचा टाकला आणि ठेवला केला तो पुढं.